31 मार्चला रविवारीही बँका सुरू राहणार. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं रिझर्व्ह बँकेचा निर्णय. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या उमेदवारीला बचूकडूंचा कडाडून विरोध. राणांविरोधात भाजपतून आयात केलेला उमेदवार देण्याचा इशारा. यशवंत सिन्हा राज्यामध्ये 15 ठिकाणी उमेदवार उभे करणार. नगरमधल्या धनगर समाजाच्या बैठकीनंतर घोषणा. देशात यंदा सण काळात पॉलिटिकल फीवर. धुळवडीसाठी मोदी आणि योगी आदित्यनाथांचे मुखवटे आणि पिचकाऱ्या. बिहारच्या गयामध्ये फाग महोत्सव. रामानुजाचार्य मठामध्ये संत महंतांच्या उपस्थितीमध्ये भजन. कोकणातील संगमेश्वरमध्ये पालख्यांप्रमाणे चक्क 2 होळ्यांची भेट. निनावी वरदान देवीच्या होळ्या एकमेकींच्या भेटीला. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून शिमगा साजरा. संत नामदेव पायरीजवळ होलिका पूजन. कोकणामध्ये होलिकोत्सवाची धूम. होळ्यांना मोठा मासा बांधून होळीची पूजा आणि मिरवणूक. मुंबईत बीडीटी चाळीमध्ये जनजागृती करणारी होलिका. महिला अत्याचार राक्षसी प्रवृत्तीचा खास देखावा. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी. हजारोंच्या संख्येनं भाविकांची हजेरी. नाशिकच्या सुरगाणामध्ये होळीनिमित्तानं दुर्गा देवीची यात्रा. चेहऱ्यावर सटवाई, मर्याई, डोंबारी, मादळाचे मुखवटे घालून केलं सादर. सोलापूरमध्ये भाजप विरोधात काँग्रेसची हटके होळी. मोदी सरकारच्या नावानं भ्रष्टाचार, महागाईची होळी. होळीनिमित्त पंकजा मुंडे बंजारा समाजातल्या कार्यक्रमात सहभागी. बंजारा महिलांसोबत पंकजांचा हलगीवर ठेका. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा लेह दौरा. राजनाथ यांची जवानांसोबत होळी साजरी. नेपाळमध्ये होळी सण उत्साह साजरा. परदेशी पर्यटकांसह स्थानिकांच्या रंग लावत होळीच्या शुभेच्छा. हिमाचल प्रदेशमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून होळीचा सण साजरा. नागरिकांनी एकमेकांवर उधळले रंग. कोल्हापुरात आम आदमी पार्टीकडून ईडीची होळी. आप कार्यकर्त्यांची ईडी लावा काढी अशी घोषणाबाजी. अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचे आंदोलन सुरूच. मंत्री आतिशींच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये मेणबत्ती मोर्चा. केजरीवालांच्या अटकेविरोधात दिल्लीमध्ये 31 मार्चला इंडिया आघाडीची महारॅली. प्रमुख नेते उपस्थित राहणार. तिरुअनंतपुरममध्ये भरलं अनोखं प्रदर्शन. बायबलच्या दुर्मिळ प्रती आणि क्रॉस कलेक्शन सादर पाहण्यासाठी मोठी गर्दी.